चोर सर की कमजोर उस दे। ठीक है, हजम लगा रहे। हाँ ना होता थे अब मैं नहीं सर, नहीं सर, ना होता, ना होता सर, पन पन नहीं। बगा जरा बगा, सोपा क्वेश्चन है बगा। तुम्हाला ऍक्सेस कळलेत का रे? हो हो सर, हो। एकदा सेंट्रल ऍक्सिस झेड आणि एकदा टेंजेंशियल ऍक्सिस झेड डॅश। इजी क्वेश्चन आहे, बघ सांगा काय आन्सर। कुठली थिअरम वापरणार? पॅरलल ऍक्सिस, पॅरलल ऍक्सिस थिअरम करा सांगा। अबाउट झेड ऍक्सिस काय असतं? हाँ, आणि अबाउट झेड डॅश काय असेल मग? ठीक आहे ठीक आहे, एमआर स्क्वेअर हो सकतो। हे क्वेश्चन, हा क्वेश्चन नीटला पण येऊ शकतो बरं का, तुमच्या वेळेला सांगता येत नाही किंवा मे बी तुम्ही 12वीला यायच्या अगोदर येऊ पण जाईल क्वेश्चन। हा आय डोंट नो। गुड, आता आला तू ट्रॅकवर परत। मागच्या वर्षी कशी झपाझप आन्सर द्यायचा। हां गुड, बऱ्यापैकी जणांचं करेक्ट आलंय। अबाउट दिस झेड ऍक्सिस किती असेल रे? एम आर स्क्वेअर बाय टू असेल की नाही? हो सर। आणि अबाउट दिस टेंजेंशियल ऍक्सिस मला आर त्यात ऍड करायला लागेल की नाही रे? अरे पॅरलॅक्सिस थिअरम कळते का सगळ्यांना? हो सर। काय होणार ते एम आर स्क्वेअर बाय टू प्लस एम, आणि त्यांच्यातला डिस्टन्स आर आहे त्यामुळे एम आर स्क्वेअर। सो याची व्हॅल्यू किती असते? थ्री एम आर स्क्वेअर बाय टू, थ्री बाय टू एम आर स्क्वेअर। मला दिसतोय तो सरळ सरळ रेशो, मला एम आर स्क्वेअर बाय टू आणि थ्री बाय टू एम आर स्क्वेअर म्हणजे थ्रीचा रेशो आहे। हे जर वन असेल तर हे थ्री आहे, कळलं का? ओके, समजतंय ना सगळ्यांना? ठीक आहे, तसा असा हा क्वेश्चन आपण केला होता, सोडवला होता अशा टाईपचा एक। हा हा हो सर, तुम्हाला आठवतंय का? सोडून दिलाय मी हा क्वेश्चन, वेळ घालवला आपण। चेक करा म्हणजे ह्या स्पिअरच्या इथनं जर फिरवलं मी तर टू बाय फाय एम आर स्क्वेअर, ह्याला इथनं फिरवलं टू बाय फाय, ह्याला इथनं फिरवलं टू बाय फाय, पण ह्यांना इथे फिरवत नाही, याच्यापासून एक्स डिस्टन्सवर फिरवत आहे आपण। मग मी पॅरलॅक्सिस थिअरम वापरणार, आठवते नाही? सेम टाईपचा, ठीक आहे। मी हा कुठंतर सिंगेजमध्ये कुठंतर बघितला होता, पण मला माहीत नव्हता हा मेन्सला पडला आहे। ठीक आहे, चल हा बघायचा सगळ्यांनी। त्यानंतर हा रे, हा वरचा डायग्राम बनवायची तुमचं, तुम्हाला कळेल काय करायचं। डायग्राम ही तुमची काय म्हणतात त्याला, फ्रेंड असणार आहे, ठीक आहे, थ्रू आउट दीज इयर्स, अपकमिंग इयर्स डायग्राम बनवायची तुमचं, तुम्हाला कळतं। कुठनं विचारलंय? सेंटर पासून विचारलंय का? म्हणजे सेंटर मधून जातोय का ऍक्सिस? नाही सर, नाही सर, कुठनं जातोय? सेंटर पासून, एल बाय फोर, एल बाय टू म्हणजे आता हे एल बाय टू म्हणजे इथनं जाईल का नाही? असा क्वेश्चन घेतला होता मला वाटतं आपण। हो सर, हो सर। हे एल बाय किती असणार? फोर। मग आणि तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा आपण पॅरलॅक्सिस थिअरम वापरतो त्यावेळी फक्त सेंट्रल ऍक्सिस साठी ते वापरू शकतो आपण, आय सी प्लस समथिंग असतं। तुम्ही इथं एम एल स्क्वेअर बाय थ्री आहे म्हणून त्याच्यापासून एल बाय फोर करून काढू शकत नाही ते आन्सर, बिकॉज एम एल स्क्वेअर बाय थ्री हे काय सेंट्रल मोमेंट ऑफ इनर्शिया नाही आहे।
सो हे किती येणार, सेंट्रल पासून असेल तर किती असते, एमएल स्क्वेअर बाय 12, एमएल स्क्वेअर बाय 12, एमएल एमएल स्क्वेअर स्क्वेअर बाय बाय 12, 12, आणि इथले किती असणार, एमएल स्क्वेअर बाय 12 स्क्वेअर बाय 4 प्लस एम इंटू एल स्क्वेअर बाय 16, कळलं का? हो सर, हो सर. म्हणजे ऍडिशन किती येतो, 12 आणि 16 एलसीएम किती, 48, करेक्ट. 7 एमएल स्क्वेअर बाय 48, 7 ml स्क्वेअर बाय 48, कळले सर नाही खरंच? हो सर, हो सर. आणि रेडियस ऑफ जायरेशन कसा काढतो, कसं कंपेअर करून, काय करून, एमके स्क्वेअर, एमके स्क्वेअर इज इक्वल टू एमके स्क्वेअर. आणि या सगळ्या सिस्टमचा मास पण एमच आहे की नाही, कारण इथं वेगवेगळे रॉड नाही, एकच रॉड आहे, त्यामुळे हे मास घेताना काय, चार रॉड असते तर 4m घेतला असते मी, 4m 7 बाय दिसते की, हो सर. सी कळलं का सगळ्यांना खरंच? बेसिक बेसिक क्वेश्चन आहे, आणि मी तुम्हाला काय लेवल 1 ला खूप डेंजर असले क्वेश्चन नाही टाकणार, मे बी ह्यातले थोडेसे अशा टाइपचे लेवल 2 ला येतील तुम्हाला. लेवल 1 ला फंडामेंटल क्वेश्चन असतील, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल वगैरे, आधीचे टेस्टचं डेट बघूया आपण कधी ठेवता येईल वगैरे. ओके, हा हा क्वेश्चन, हे तुमचे प्राण निघाले होते का? हो सर. खरं ठीक आहे. हे सर्क्युलर प्लेनार डिस्क आहेत ना, आणि कुठल्या पॉइंटच्या वर विचारलंय, मग असं काही पण दिलं की त्याचा सेंटर बघा, त्याचा सेंटर ऑफ मास हाच असेल की नाही, त्याचा पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची, अबाउट पॉइंट ओ, आय सी म्हणजे पॉइंट ओ, कळते का? मी लिहितोय तो प्रॉपरली, म्हणजे पॉइंट ओ. आता किती डिस्क आहे तरी, तो टोटल 7 म्हणले, पहिलंच शब्द आहे 7, ठीक आहे. सेंटरचे किती असणार, सेंटरच्या सेंटर मधून जातोय की नाही, सेंट्रल डिस्कच्या सेंटर मधून ऍक्सेस जातोय तो, त्यामुळे त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, एम आर स्क्वेअर बाय 2, बरोबर का? हो सर. प्लस बाकी 6 ज्या डिस्क आहेत त्या सिमेट्रिकली प्लेस केल्या, हिथन जर गेलं असतं ह्या डिस्कच्या तर त्याचं एम आर स्क्वेअर बाय 2 असतं, पण ऍक्सेस त्याच्यापासून किती लांब आहे रे, हा डिस्टन्स किती आहे सांगा, 2R. कळतंय का, दोघांच्या डिस्कचा रेडियस ऍड होईल ना, आर आणि आर, हो सर, 2R, मग ते काय होणार, एम इंटू 2R चा होल स्क्वेअर. हे झालं एका डिस्कचं, किती डिस्क झाले, एका डिस्क, अशा किती डिस्क आहेत, 5, 6, आणि 6 डिस्कची तीच कहाणी नाही परत, आर 2R 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 2R, कळतंय का? हो सर. मग मी डायरेक्टली काय करू शकतो, इंटू 6 करू शकतो, सो दिस इज आय सी, ठीक आहे. लेंथी क्वेश्चन आहे, 17, 18, 19 वगैरे पेपर जरा डेंजर होते ते, सो जस्ट कन्सिडर, एवढं काही टेन्शन नाही, निवांत वेळ दिला तर आपण करू शकतो हा क्वेश्चन, म्हणजे लेंथी आहे माहिती आहे मला, पण वेळ जर मला प्रॉपर वेळ दिला 4-5 मिनिटं तर आरामात एक्झॅक्ट आन्सर काढू शकतो, हा कॉन्फिडन्स आहे सगळ्यांना, हो सर, करा काढायचा आन्सर, पण मी तुम्हाला 4-5 मिनिटं देणार नाही आहे, त्यामुळे आवरा जरा पटावत. मला आन्सर नकोय रे, ह्याचं आन्सर काय आलं, हे हे आयसीचं आन्सर किती आलं, एक मिनिट, सर सेंटर ऑफ मास मधून जाते त्याच, हा तेच की, आयसी पाहिजे मला किती असेल फायनल आन्सर, ते झालंय का, ते आन्सर आलं का त्याच, हो सर. एक मिनिट, किती आहे, 24 2 48 1/2 48 आणि हे, अरे 8 × 7 किती, 55 ना, 55 एम आर स्क्वेअर बाय 2 येतं का याचं आन्सर, हो सर, पण हे आपलं आन्सर आहे का, नाही, कारण हे आयसी झालं, त्यामुळे हे आन्सर नाही आपलं, कळतंय सगळ्यांना,
हो सर त्याने जर विचारलं असतं अबाउट पॉइंट ओ तर मग हे आन्सर असत. मग मला सांगा आपल्याला विचारलंय अबाउट पॉइंट पी मग सेंटर पासून किती लांब आहे तो. थ्री आर 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 टू आर नाही किती आहे थ्री आर. सो एक्स इज इक्वल टू थ्री आर. मग हे आय पी कसं काढू शकतो मी सेंटर मधली मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय सी प्लस ह्या सिस्टमचा मास इंटू एक्स स्क्वेअर. कळतंय का मी काय म्हणतोय. मग हे लेंथी क्वेश्चन आहे बरं का रे. हा घाबरू नका नाही जमला तर पण कळतोय तर का मी काय काय करतोय. तर आय सी किती आहे 55/2 एम आर स्क्वेअर प्लस इथं एकाचं मास नाही घ्यायचं सगळ्यांचं घ्यायचं. किती डिस्क आहे तशा सात. सो 7m कारण हे सगळ्या सिस्टम साठी करतोय मी. इंटू एक्स किती थ्री ना थ्रीचा स्क्वेअर किती 9r² 9r² बघा बघू आता पुढं एम आर स्क्वेअर कॉमन काढा 55/2 7 9 63 म्हणजे 126/2 126 आणि 55 किती रे 181 येतं का. हो सर हो सर सो दिस विल बी आन्सर. मला फरक नाही पडत तुम्ही इथून इथं करेक्ट जाता का रॉंग जाता सध्या कारण ही मॅथमॅटिक्स आहे प्युअरली आणि तुम्ही केलं पाहिजे चांगलं ते दॅट इज एक्सपेक्टेड. पण फाउंडेशन घेण्यामागचा उद्देश तोच आहे की तुमचं थिंकिंग डेव्हलप झालं पाहिजे. तुम्हाला कळले ही प्रोसेस कशी कशी केली आपण. समजा मी इथे एक पॉईंट घेतला साहित्य त्याला क्यू म्हणलं असतं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आले असते रे सर. सेमच आली असते कारण त्याच्यापासून तेवढ्याच लांब आहे ना. हो सर ओके वेक्टर नाहीये तो इट इज अ टेन्सर क्वांटिटी इट इज डिफरंट स्केलर वेक्टर यात कुठं सुद्धा पडत नाही ते. त्यामुळे सर इकडे डायरेक्शन वेगळी तिकडे डायरेक्शन असं काही नाही त्याला रोटेट करताना विचार करायचा. जेव्हा तुम्ही क्यू पॉईंटला ठेवाल तेव्हा इथंच राहणार आहे का सिस्टम ही सगळं गाव घेऊन फिरेल की नाही अशी गोल गोल गोल. ओके तर मग आता जर हे दोन सर्कलच्या सेंटरला म्हणजे जे इथं टच होत आहे तिथं ऍक्सेस घेतल्यावरती याचं कमी येणार ना. हा कमी येणार पण नाही एवढं अवघड पण बंद नाही. पण मग तू एक्स याला आर घेणार त्या केसमध्ये बरोबर का. हो सर एवढं काय अवघड नसेल उलट सोपं असेल याच्यापेक्षा. म्हणजे मला सांगा रे तुम्ही यातल्या कुठल्या पण पॉईंट च्या बोर्ड काढू शकता का. तुम्हाला ह्याच्या बोर्ड विचारलं समजा तर इथनं आर आर म्हणजे टू आर लांब असेल की नाही ते. हे जे आपण करतो ह्याला डी पी वाय क्यू म्हणतात. पीवाय क्यू म्हणजे काय प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन कळलं का. आणि डी म्हणजे त्याच्यावरून आपण डिराईव्ह करायचं. हे जे आता आपण क्वेश्चन करायला लागलो की नाही ह्यातच छोटे छोटे क्वेश्चन की इथं दिलं असतं तर काय इथं दिलं असतं तर काय हेच ह्या क्वेश्चनच्या आधारे बनवावं लागलो की नाही आपण क्वेश्चन. ह्याला म्हणतात डी पी वाय क्यू. तुम्हाला जर खरंच चांगला रँक काढायचा असेल नीट जेई मध्ये कुठेही किंवा लाईफमध्ये काय पण चांगलं करायचं असेल तर दिलेल्या सिस्टमला अनालिसिस करायला शिका की असं दिलं असतं तर काय. आपल्या थिअरी स्वतःच्या ऍडजस्ट करून बघायच्या किंवा सॅटेलाइट गोल फिरती ती इलेप्टिकल फिरली तर काय होईल मग तिथं कसा क्वेश्चन येऊ शकतो काय होईल हेच तुम्हाला लाईफमध्ये उपयोगी पडणार आहे सगळे. मला सर असं ते घोड्यासारखं नाही ना आपलं इकडनं तिकडनं असं ते काय म्हणतात काय लावतात ते घोड्याला असतं की ते माहिती आहे ना घोडा सरळ चालतो पुढं. सर ओके आपण तसं नाही वी आर लाईक फिनिक्स आपण उडायचं हवेत कुठं जाईल तिकडं मनात येईल तिकडं पळायचं तेच असतं हे. आणि अभ्यासात पण असं स्वच्छंदी उडायचं असतं हेच लाईफसाठी पण ॲप्लिकेबल. हे कळलं काय क्वेश्चन सगळ्यांना फिलॉसॉफी राहू देता बोला. हा क्वेश्चन त्याच प्रकारे करू शकताय का जसा मी मागाशी डिस्कस केला होता. हो सर केलाय का तुम्ही कुणी सॉल्व्ह. ट्राय केलेलं पण तेव्हा नाही आलं आता ट्राय करतो. ठीक आहे ठीक आहे बघा आपण जस्ट डिस्कस करू ही कॅव्हिटी तयार झाली की नाही तर म्हणजे डिस्क आता एवढी जिवंत राहिली फक्त कसं लिहिणार जे आता नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया असेल इट विल बी आय ओरिजिनल आणि कुठल्या पॉईंटच्या बोर्ड म्हणले रे त्यांनी हितला जर दिला तर तुमचे प्राण निघतील. एक मिनिट अबाउट पॉइंट ओ हाच पकडूया आपण आता. ठीक आहे म्हणजे आता पण ऍक्सिस तिथंच आहे. ठीक आहे आय ओरिजिनल मायनस आय कॅव्हिटी कळतंय का. हो सर. आय ओरिजिनल म्हणजे ही टोटल डिस्क हिचं मास किती होतं 9m तसाच क्वेश्चन आहे बघा. आणि याचा रेडियस आर होता त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार 9m म्हणजे 9mr² / 2 mr² / 2 कळलं काही सगळ्यांना. हो सर. ही कॅव्हिटी पण ह्याच ऍक्सिस अबाउट फिरतीये का रे म्हणजे सॉरी कॅव्हिटी ती स्वतःच्या ऍक्सेसच्या बोर्ड फिरते
नाही सर नाही सर तिचा ऍक्सिस येत आहे तो किती लांब आहे ना सांगा भाऊ 2r/3 हे नाही दिलं तर तुमचं तुम्ही काढू शकाल का ओके कारण याचा रेडियस आर बाय थ्री म्हणजे हा डिस्टन्स आर बाय थ्री आणि हा टोटल आर म्हणजे राहिलेला 2r/3 असणार ना हो सर ओके मग डिस्कच मास किती असेल सांगा भाऊ या कॅव्हिटीचं एम असणार कारण रेडियस थ्री टाइम्स न कमी झालाय त्याचा मास स्क्वेअर मध्ये कमी होईल म्हणजे एम सारखंच आहे की नाही म्हणजे मगासारखंच आहे की नाही त्याची इथनं जर फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल एम आर बाय थ्री चा होल स्क्वेअर अपॉन टू कळलं काय पण तो 2r/3 लांब आहे त्यामुळे पॅरलॅक्सिस थेरम वापरणार मी एम 2r/3 चा होल स्क्वेअर एम एक्स स्क्वेअर केलं मी कळलं काय आणि हे सोडवलं की तुम्हाला आन्सर मिळेल ठीक आहे मला सध्या आन्सर नको आहे पण हे काय केलं खरंच कळलं का तुम्हाला मग अशा आपण फक्त एम आर एम आर बाय थ्रीचा होल स्क्वेअर बाय टू केलं होतं कारण ती डिस्क ह्याच्या सेंटरलाच होती पॅरलॅक्सिस थेरम वापरायची गरज पडली नव्हती पण आता डिस्क त्या सेंटरपासून लांब गेली की नाही किती लांब गेली आहे 2r/3 त्यामुळे मला एम एक्स स्क्वेअर युज करावा लागला लक्षात आले का ओके दिस विल बी आय सी प्लस एम एक्स स्क्वेअर जी मुलं नीट देणार टेन्शन नका घेऊ एवढा लेंदी क्वेश्चन येणार नाही तुम्हाला आयुष्यात कधी पण तरी पण कळलाय का आणि आई का पार्थ हो कळलं सर झोप लागली नाही ना हे कळले ना ओके तुमच्या वर्कशीट मध्ये असू शकतो हा क्वेश्चन ऍडिशनल वर्कशीट मध्ये वगैरे बा का वर्कशीट इझी केलंय तुमच्या काय केलंय ठीक आहे एनिवेज हे कळलं तरी सगळ्यांना कळणं महत्वाचं आहे सध्या 2005 एस म्हणजे सब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्हचा अर्थ काय असतो हे सोडवून दाखवायचं देतो प्रॉपर मग ते चेक करणार तुम्हाला मार्क देणार कळतंय का हो सर नाव इमेज त्या पोरांना कशात जावं लागलं असेल कळते ठीक आहे मग एखादी स्टेप नाही लिहिली तर मार्क नाही भेटणार असं नसतं ही आय आय टी वाले चेक करणार ना त्यामुळे ते प्रॉपरली जे बरोबर आहे ते चेक करणार ते चुकलंय ते नाही करणार ठीक आहे एक काम करा रिलॉग इन करा ठीक आहे की परत एकदा सब्जेक्टिव्ह पेपर यायला पाहिजे ट्रू टॅलेंट बाहेर देतात आणि मुलांना सुद्धा मग काय करतं अभ्यास करायची सवय लागते ठीक आहे एनिवेज तसं घेणं फिजिबल नाही आहे कारण त्यावेळी थोडीच मुलं देत होते पेपर आपण बऱ्यापैकी भरपूर जण देत आहेत हां पुढे जाऊया हा तो क्वेश्चन ही हा बघा रे काय कसं फिरवले काय केलंय 19 क्वेश्चन आहे ठीक आहे आता मेन्स जर 20-21-22 पेपर बघितले तर थोडेसे नीटच्या वरच्या लेवलचे होते एवढे टफ नव्हते म्हणजे जरा इझी आहे तुम्हाला इमॅजिनेशन झालं पाहिजे किती ऑब्जेक्ट आहेत रे इथं तीन त्यातली जी डी वन दिसते तुम्हाला मधली डिस्क तिची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला काही त्रास आहे का तुम्हाला नाही सर कारण त्याच्या सेंटर मधून आणि प्लेनला परपेंडिक्युलर निघाले की नाही ऍक्सिस हो सर त्यामुळे आपले 30-40% आन्सर आलेलं आहे किती आलं ते एम आर स्क्वेअर बाय टू कळलं का हो सर प्लस हे पण माहिती आहे मला की ह्या दोन डिस्क सिमेट्रिक आहेत त्यामुळे त्यातल्या कुणाची तरी एकाची व्हॅल्यू काढली की मला इंटू टू केलं की मला आन्सर येऊन जातो बरोबर हो सर याला 30% त्रास राहिलाय फक्त आपला कळलं का
त्यामुळे उगाच याचं टेन्शन घ्यायचं नाही. सिम्पल कन्सेप्ट आहे, लक्ष द्या. समजा ही डिस्क अशी असते, लक्ष द्या. आता या क्वेश्चन कडे नका बघू, इथं जी मी ड्रॉइंग करतोय त्याच्याकडे इमॅजिनेशन झालं पाहिजे. समोर असतं तर अजून छान कळालं असतं, पण ट्राय करा. आय थिंक तुमचं इमॅजिनेशन आहे चांगलं. ठीक आहे, इकडे बघा. हे सेंट्रल ऍक्सिस आहे की नाही रे, सेंटर मधून जाणार. त्याच्या बोर्ड जर असेल तर एमआर स्क्वेअर बाय टू असते की नाही मोमेंट ऑफ इनर्शिया. कळलं का? हे सर आडवं करा उभं करा, आहे तर सेंट्रल ऍक्सिस ना जो परपेंडिक्युलर टू द प्लेन. ओके, मला सांगा, मी जर या डिस्क वर दोन ऍक्सिस काढले असे, तर तुम्हाला परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आठवते का? आणि हे सिमेट्रिक असल्यामुळे दोघं निम्न निम्न वाटून घेतील की नाही ते? प्रत्येकाला किती मिळेल? एमआर स्क्वेअर बाय फोर. एमआर स्क्वेअर बाय फोर. ठीक आहे, जर तुम्हाला परपेंडिक्युलर ऍक्सिस पूर्ण कळलं नसेल तर हे डायरेक्ट रटा तुम्ही. सध्या माझी जबाबदारी, मी कधी तुम्हाला शिकवेन. ठीक आहे, ऑफलाईन मध्ये, डोंट वरी. हे किती? एमआर स्क्वेअर बाय फोर. हे सुद्धा किती? एमआर स्क्वेअर बाय फोर. ह्यातली आयसी कुठली आहे रे? का सगळ्याच आहेत? सगळ्याच आहेत सगळ्या. सगळ्या कशातून पास होत आहेत? सी मधून पास होत आहेत ना? ओके, त्यामुळे सगळ्या सगळ्या काय आहेत? आयसी आहेत. कळलं का कुणाला? डाऊट नाही याच्यामध्ये? नाही सर. फक्त जर मला पॅरल ऍक्सिस थिअरम वापरायची झाली तर त्या त्या ऍक्सिसला पॅरल लाईन घ्यायला पाहिजे मला. कळलं का? म्हणजे आता ह्या दोघांच्या किंवा ह्या दोघांच्या वापरणार. कळलं का? त्यावेळी कुठला आयसी वापरला? तिसरे पॅरल ऍक्सिस थिअरम मध्ये काय नाव आहे? पॅरल ऍक्सिस. दोन्ही काय पाहिजेत? पॅरल पाहिजेत. कळलं का? एक मिनिट, मी अजून क्वेश्चन सोडवण्यात गेलेलो नाहीये. मला सांगा, एम आर स्क्वेअर बाय टू वरून एम आर स्क्वेअर बाय फोर, एम आर स्क्वेअर बाय फोर कसं काढलं? कळलं का? आता मी हे सगळे काय करतो? कट करतो हे सगळे ऍक्सिस. आता तुम्हाला इमेजिन होते का ही डिस्क कशी रोटेट होती? हो सर. ओके, म्हणजे हा मोबाईल असा हातात घ्या तुमच्या, कळतंय? त्याला असं असं जर दिसतंय तुम्हाला हे व्हिडिओमध्ये काय असं असं फिरतंय ते, लक्षात आलंय का? हो सर. इमॅजिनेशन इमॅजिनेशन. हे पेंट वर पण दाखवलं नाही मी फिरवून तुम्हाला. हो सर, दाखवलं. कळलं? हो सर. मला सांगा, इथनं जर फिरवलं तरी एम आर स्क्वेअर बाय फोर, मी जर समजा एवढ्या लांबनं फिरवलं त्याला, तरी पूर्ण असं गोल फिरल का नाही ते ऍक्सिस कडून तोंड करत करत असं? हो सर. हो सर. मग हे झालं आयसी. आणि हिथनं जर काढायचं असेल तर कसं काढणार? आयसी प्लस हा डिस्टन्स समजा एक्स असेल तर एम एक्स स्क्वेअर. कळलं का? हो सर. हेच तुम्हाला इथं करायचं. ठीक आहे, ही जी डिस्क दिसते तुम्हाला अशी जर फिरवली मी, लक्ष द्या, ही जर डिस्क मी अशी जर फिरवली तर एम आर स्क्वेअर बाय फोर असतं का नाही? हो सर. हो सर. मी त्याला एवढ्या लांबून फिरवतोय आणि हा डिस्टन्स किती आहे रे? आर आहे ना? हो सर. मग हे करा, पॅरल ऍक्सिस थिअरम वापरा. एम आर स्क्वेअर बाय, हे मी अजून एकदा सांगतो, सगळ्यांना करणार नाही हा क्वेश्चन, कारण याच्यामध्ये तुमच्या इमॅजिनेशनचा जो थोडा थोडं क्रेडिट आहे. ठीक आहे, मी माझ्याकडनं जे द्यायचं ते दिलेलं आहे. आणि घाबरू नका, हे ऑफलाईनला सगळ्यांनाच कळालं असतं. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे किती व्हॅल्यू येणार याची? म्हणजे आपल्याला तीन मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत झाल्या आता. ठीक आहे, कुठल्या कुठल्या बघा, ह्याची माहिती ऑलरेडी आपल्याला किती आहे? एम आर स्क्वेअर बाय टू. ह्याची माहिती आहे फाईव्ह एम आर स्क्वेअर बाय फोर. कळलं का? ह्याला पण तीच लॉजिक लावणार ना मी, इथनं एम आर स्क्वेअर बाय फोर, त्याच्यापासून आर डिस्टन्स. लक्षात आलंय का? मग हा सुद्धा किती असणार? फाईव्ह एम आर स्क्वेअर बाय फोर. सांगा रे काय आन्सर येईल, विचार करू. थ्री एम आर स्क्वेअर. कारण हे मग टू एम आर स्क्वेअर बाय फोर, पाच आणि पाच दहा दोन बारा, बारा भागिले चार थ्री, सो थ्री एम आर स्क्वेअर. कळलं? हे पुढचं कॅल्क्युलेशनचा पॅट आहे. आता ज्यांना पूर्ण कळलं नसेल त्यांच्यासाठी लक्ष द्या, ह्या डिस्क जर मी अशा ठेवल्या असत्या, एकाला एक लागून असे, अरे यार पूर्ण सर्कल काय येत नाही यार.
आणि जर मी सेंटर मध्ये फिरवलं असत त्याला तर ह्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते, एम आर स्क्वेअर बाय टू असते की नाही? हो सर. हिथन फिरवलं असतं तर एम आर स्क्वेअर बाय टू, पण हिथन फिरवलं त्यामुळे हे आर आणि आर किती डिस्टन्स, टू आर, हे किती असतं? एम आर स्क्वेअर बाय टू प्लस प्लस कळलं का सगळ्या? नाही ह्याची पण तीच कहाणी झाली असते. तुम्हाला फरक कळतोय का दोन क्वेश्चन मधला? त्या डिस्कला उभी केली आहे कळलं का, आडव्याच्या ऐवजी, आणि त्यामुळे आपल्याला परपेंडिक्युलर थेरम वापरायला लागेल. मी अजूनही सांगतो, लास्ट क्वेश्चन जर तुम्हाला समजला नसेल तर ह्या चॅप्टरवरचा कॉन्फिडन्स लूज होऊ नका, ठीक आहे? कारण हा तुमचं मेंदू कमी असल्यामुळे नाही झाला, इमॅजिनेशन कमी असल्यामुळे, एवढंच आहे फक्त. तुम्हाला ते आणि डायग्राम पण एवढे छान छान काढले देतो ड्रॉ केल्यात. मी काय म्हणलं कळलं तुम्हाला? खरंच पण ह्याच्यावरचे क्वेश्चन मला वाटते म्हणजे कॅल्क्युलेशन सोडले तर लॉजिक समजण्यासाठी काय अडचण असं मला वाटत नाही वरच्या क्वेश्चन मध्ये. बरोबर का? हो सर. ओके. सो तुम्ही हे स्ट्रॉंग कराल, म्हणजे जेव्हा तुम्ही 10वी पास कराल त्यावेळी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत असाव्यात. फॉर्म्युले तुम्हाला पाठ राहणार नाही. 10वी झाल्यावर तुम्हाला स्पियर्स अचानक मी विचारला तर तुम्हाला फॉर्म्युला सांगता येणार नाही. पण ते जर कोणी तुम्हाला शिकवायला लागले समजा 11वी तर तुम्हाला लगेच हे सबकॉन्शियस मधून बाहेर आलं पाहिजे. हळूहळू अरे हे झाले आपल्याला, आपण ही थिअरम वापरू शकतो, मग असं होऊ शकतो. ह्यालाच म्हणतात बुद्धी, ठीक आहे? मेमरी आणि बुद्धी याच्यात फरक आहे. कळतोय मी काय म्हणतोय? ओके. मेमरी ही व्हॅरी करू शकते, सगळ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात राहू शकत नाही, कळलं का? पण बुद्धी ही आत असते, कळलं? ती मेमरीनं साथ दिली की आपोआप सगळ्या गोष्टी बाहेर लागतात. आता समजा मी 5 वर्षानंतर हा क्वेश्चन, तुमचं तुम्हाला कुठं डोक्यात क्लिअर असलं की नाही, सर ह्याला दोन ऍक्सिस पॅरलल, त्यामुळे कुठली तर थिअरम वापरायची होती, मी थिअरमचं नाव सांगितलं तुम्हाला कसं वापरायचं, तर सोडवू शकाल का नाही? तुम्हाला मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन याचे रिव्हिजन करायला लागते का रे दररोज बसून? ऍडिशन म्हणजे कारण ते सबकॉन्शियस मध्ये घुसलंय तुमच्या, ते तुम्हाला शिकवायला लागत नाही ना. स्क्वेअर करा म्हणजे असं करायचं असतं, एनला मल्टिप्लाय करायचं असतं, तुमचं तुम्हाला कळतं की नाही ते? आता असंच करायचं, ज्या ज्या गोष्टी तुम्ही शिकताय ना त्याची एवढी प्रॅक्टिस करायची की ते सबकॉन्शियस मध्ये गेलं पाहिजे. मग भले ते उद्या आठवायचं राहू दे मला, पण जेव्हा मला कोणतर आठवण करून दिली, ती हनुमानाची स्टोरी माहिती ना तुम्हाला, जम्मूवन त्याला सांगतो की तुझ्यात आहे पॉवर ऍक्च्युली, ती त्याला आठवत नसत, तीच कहाणी आहे ती. तुम्ही काय हनुमान नाही आहे, पण मी काय सांगितलं कळलं 100%. दिस इज द ओनली लॉजिक. सो स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं होऊन जातं छान छान. आणि कधी कधी असे प्राण फकीरू क्वेश्चन येणार आहेत, ठीक आहे? मला सुद्धा कोण कोण म्हणजे ऑलिम्पियाचा एखादा क्वेश्चन घेणार, इंटरनॅशनल, माझं पण डोकं फिरणार आहे. पण मला हा कॉन्फिडन्स आहे की मी ऍटलीस्ट त्याचं सोल्युशन बघितल्यावर मला कळेल. तुमच्यासोबत पण तेच होत असेल ना, एखादा क्वेश्चन नाही सुटला पण कदाचित सोल्युशन सांगितल्यावर कळालं असेल, एक बाबा 70-80% कितीतरी कळालं असेल का, ते पण कळत नाही. तेच महत्वाचं आहे, तेच महत्वाचं आहे. गोष्टी समजून किती फास्ट घेता तुम्ही, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके. सो मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला कळली असं मी अपेक्षा करतो, बरोबर का? आता राहिलेला थोडा वेळ आहे, त्यात अँग्युलर मोमेंटमची क्वेश्चन सोडवू का रे आपण? हो सर. हो सर पक्का. आणि अँग्युलर मोमेंटम मधले कुठले? कंजर्वेशन वाले. हा क्वेश्चन कळलाय का सगळ्यांना? खरं खरं सांगा. हो सर. एक लॉजिक आहे की नाही यात? ठीक आहे. आणि तुमचा कॉन्फिडन्स आला तर शक्य झालं तर ऍडव्हान्स पण क्वेश्चन सोडवू आपण. मी दोन क्वेश्चन टाकले आणि ते पण इझीच आहेत. सर कॅन यू टेक दॅट क्वेश्चन? लास्टला घेतो आदित्य, तो ह्या चॅप्टर पासून थोडासा बाहेरचा आहे ना. मी पाठवला गेलो तुला तरी पण नाही कळालं काय? हिरो सर ते क्वेश्चन नीट नाही कळालं. कुठला क्वेश्चन नीट नाही कळाला सर? जो तो पाठवलेला तुला, मग हे सोल्युशन तुला काहीच नाही कळालं यातला? सर ते सोल्युशन कळालं पण म्हणजे क्वेश्चन कसा आहे तो कळला नाही. आप जो बोल रहे हैं आपके कानों में जा रहा है बेटा. सर नहीं, जे तुम्ही पाठवलं ते कळालं. हां पण ते क्वेश्चनला थोडं रिलेट करू शकतो. ठीक. हां असं म्हण, असं म्हण. ठीक आहे, आपण बघूया. ए पण कंजर्वेशनची कन्सेप्ट कळते सगळ्यांना? हो सर. ओके चलो, फंडामेंटल फंडामेंटल क्वेश्चन्स बघूया आपण. ओके, एकदम बेसिक बेसिक क्वेश्चन्स वाचा वगैरे, त्यानंतर मग लेवल वाढवत जाऊ, जेवढा वेळ मिळेल आपल्याला तेवढं सोडू द्यायला.
ह्याचं नाव आहे अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन म्हणून ते आन्सर देऊ नका रे. तुमचं तुम्हाला पटू दे काय होतंय, ठीक आहे का? हो सर. ओके अभिषेक बाळ, हे 5 म्हणजे काय, कुठला ऑप्शन तयार केला तू? हे नीट 2018 ऑप्शन नव्हे. काय म्हणलंय त्याने, सॉलिड स्फिअर रोटेट करतोय आपल्या सिमेट्री ऍक्सिसच्या अबाउट, म्हणजे सेंट्रल ऍक्सिसच्या, आणि रेडियस वाढायला लागलाय मास सेम ठेवून. कळलं मी काय म्हणलं? सॉलिड स्फिअरचे मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते रे? 2π/2π/2π/5mr2. त्याने काय म्हणलंय, मास सेम ठेवलं की नाही? आणि रेडियस काय केलाय? रेडियस वाढवलाय. मग मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल का सेम राहील? मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढली तर ती कुणामुळे वाढली? त्याच्या त्याच्या स्वतःच्या ह्याच्यामुळे वाढली ना ती, बाहेर कोणी नाही फिरवलेलं. ती काही पॉटरी नाही असं हातला स्पियर रेडियस वाढवलं, त्याचं ते झालंय. ते कळलं का? आपल्या अर्थ सोबत पण हेच व्हायला लागलंय. म्हणजे तुम्हाला कुठंतरी ऐकलं पण असेल, वाचलं पण असेल की अर्थ परफेक्ट स्क्वेअर मी जर मानू शकत नाही, कारण रोटेशनमुळे काय होतं, हा बाजूला बल्ज आउट होतो, म्हणजे ऍक्च्युअल जो शेप आहे तो असा आहे अर्थचा. एवढा पण असा डेंजर नाही आहे, ठीक आहे. मी हा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे असं तुम्हाला समजण्यासाठी दाखवतो. हे इकडनं असं बाहेर सरकलंय ते, कळलं का? एवढं नाही सरकलेलं बाहेर, थोडस, ठीक आहे. पण हे एक्झॅक्टली वरच्या क्वेश्चन सारखं नाही आहे, त्यामुळे काही घाबरू नका, ठीक आहे. तिथं मास सेम राहिलं, रेडियस म्हणजे फुगा लागलाय तो असा, मे बी ज्युपिटर सारखा गॅसचा प्लॅनेट आहे कुठला तरी, आणि आतून तो असा एक्सपांड व्हायला लागला आणि गॅसचे मॉलिक्युल तेच आहे, त्यामुळे मास पण तेच आहे. कळलं का? स्वतः ज्याच्यामुळे होतं त्यामुळे अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होईल आणि ओमेगा काय होईल त्याचा, कमी होईल. कळले? कमी होईल. हो सर. अँग्युलर व्हेलॉसिटी तर फिक्स राहणार नाही. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया तर फिक्स नाहीच आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी सुद्धा फिक्स नाही आहे. कारण रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ती जर आय ओमेगा असती नुसती तर मी म्हटलं असतं कॉन्स्टंट राहील. कळलं का? इथं आय ज्या रेटनं वाढतोय त्या रेटनं ओमेगा कमी होतोय, पण तो स्क्वेअर मध्ये कमी होतोय, त्यामुळे मोमेंट रोटेशनल कायनेटिक एनर्जी सुद्धा कमी होईल. लक्षात आलं मी काय म्हटलं? हो सर. सो बेसिकली द आन्सर इज अँग्युलर मोमेंटम. आले का लक्षात? हो सर. पुढं हे बघा काय वाटतंय तुम्हाला याचा आन्सर. थेरॉटिकल क्वेश्चन सर. तुमच्यातलं कोणी क्वेश्चन ऑनलाईन सर्च करत नाही ना रे? बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. मी काही चेक करायला येणार नाही तुमच्या इथं. माझ्या काय दुसऱ्या एका बॅचमध्ये घडलंय, दुसऱ्या म्हणजे फाउंडेशनच्या नाही, त्यांचे लेक्चर्स बंद करून टाकले असंच हे होतं पर्सनल. एवढा वेळ लागतो काय रे याला? क्वेश्चन कळलाय का तुम्हाला खरंच? हो सर. ट्रायंगल असा घरा घरा करायला लागेल, त्यावेळी ते बॉल्स असे लांब लांब जातील की नाही, बी आणि सी वर जातील की नाही? मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहील का? नाही सर. हा, ज्या ज्यात मोमेंट ऑफ इनर्शिया दिसते त्याला कट करा की कुठे कुठे आहे? सी मध्ये. सी आणि डी सुद्धा. सी आणि डी ऑप्शन कट होतात डायरेक्टली. अरे तुम्हाला काहीच नाही कळालं सर?
मग आन्सर काय येणार? ए आणि बी सोडवायचं, तुक्का मारायचा. काय करणार? अँगल व्हेलॉसिटी आता इथं बघा, बाहेर न कोणी काय केलेलं नाहीये, टॉर्क काय बाहेर नको लावलेलं नाहीये, आणि जर इथं काय फ्रिक्शन वगैरे असतं तर ऍक्सिस वरनच आहे, त्यामुळे त्याचा पण टॉर्क झिरो असेल. कळलं मी काय म्हटलं? त्यानंतर मग टॉर्क झिरो तर अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होईल, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया जर याची वाढली तर अँग्युलर व्हेलॉसिटीची कमी होईल. लक्षात आलंय का? आणि अँग्युलर मोमेंट कॉन्स्टंट राहील आणि टोटल एनर्जी ऑब्व्हियसली कॉन्स्टंटच राहणार आहे. बोला. कायनेटिक एनर्जी नाही म्हटलेली त्यांनी, कायनेटिक पोटेन्शियल म्हणजे यांची जी पोझिशन कमी झाली तिथं, त्या सगळ्या पकडून वगैरे सांगतोय मी. ठीक आहे, सांगायचं आन्सर अँग्युलर व्हेलॉसिटी तर नाही, सो अँग्युलर मोमेंटम अँड टोटल एनर्जी बी विल बी द ऑप्शन. खूप कमी जणांचं आन्सर आलंय, मला माहीत नाही तुम्हाला समजलंय येतंय का नाही. तुम्हाला फंडामेंटल क्वेश्चन आहे ते, आणि असलेच क्वेश्चन मी टेस्ट टाकल्यावर काय कसं व्हायचं रे तुमचं? बाकीचे ज्यांनी आन्सर दिलं नाही तुम्हाला कळले तर काय काय केलंय? आन्सर पाठवा मला, कळू तुम्हाला कळतंय म्हणून. समोर असं तुमचे चेहरे बघून कळतं मला, पण ऑनलाईन मध्ये ड्रॉबॅक आहे हा, त्यामुळे मला जाणवून द्या की तुम्हाला कळतंय आन्सर पाठवून. ठीक आहे, पुढे जाऊया. बा काय म्हणतोय क्वेश्चन, आता तुम्हाला एक टाईप कळायला लागेल क्वेश्चनचा. ठीक आहे, मग तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागेल हळूहळू. आता द्या सर कशाला पण क्वेश्चन. ठीक आहे, बा क्वेश्चन समजून घ्या फक्त, काय सोडवायचं वगैरे काय एवढं टेन्शन नाही आपल्याला, समजून घ्या क्वेश्चन. कळला क्वेश्चन? हो सर. ते काल जे चेअरवर माणूस फिरत होता, ऍक्च्युली ही इज मोस्ट पॉप्युलर टीचर, म्हणजे वॉल्टर लुईन सारखीच टीचर आहे, मे बी MIT मधली, आय डोंट नो. तर ते असं तुम्ही समजा तुम्हाला बसवलं आणि तुम्हाला गोल 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 फिरवलं आणि तुमच्या हातात एकदमच डंबेल दिले, मी अशा दिले की टॉर्क झिरो लागेल, म्हणजे हळूच प्लेस केला फिरता फिरता. कळलं मी काय म्हणलो? तर तुमची मुव्हमेंट अनुसार काय होईल, वाढेल का कमी होईल? वाढणार सर. तुमचे हात असे लांब आहेत आणि तुमच्या हातात डंबेल ठेवल्या, आणि अशा डंबेल ठेवल्या ज्याच्यामुळे सहन होतंय, असं नाही खाली घेऊन पडलो त्याला. ठीक आहे, तुम्हाला किती सहन होईल? 100 ग्रामच्या. ठीक आहे, तर तेवढ्या तुमच्या हातात डंबेल दिल्या तर मोमेंटम अशा वाढेल का कमी होईल? वाढणार. आणि अँग्युलर मोमेंटम कन्झर्व झालं पाहिजे, कारण मी जेंटली ठेवल्यात, अशा ठेवल्यात की टॉर्क काय लागणार नाही, म्हणजे व्हर्टिकल फोर्सेस होऊन टॉर्क असा काही टॉपेल नाही करणार त्याला. सो त्या केसमध्ये काय होईल, अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होईल की नाही? हो सर. मग मोमेंटम एनर्जी जर वाढली तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय होईल, कमी होईल की नाही? हो सर. एवढंच करायचं. अशा टाईपचा क्वेश्चन जर आला नेक्स्ट टाइम तर डायरेक्ट अँग्युलर मोमेंटम कन्झर्व करायचं. एल इनिशियल इज इक्वल टू एल फायनल, किंवा साध्या भाषेत I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. इथून पुढे काही क्वेश्चन असले मोस्टली त्याच्यात हीच इक्वेशन लागणार आहे. कळलं मी काय म्हणलं? हो सर. अगोदर कोण फिरत होत रे? नुसतीच रिंग फिरत होती की नाही ओमेगा स्पीड ना? मास एम होत, त्याचा रेडियस आर होता, आणि ती ओमेगा स्पीड ने फिरत होती. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगची किती असते? MR² / 2. हा, आणि त्याची स्पीड किती होती? ओमेगा होता की नाही? दिस इज ओरिजिनल अँग्युलर मोमेंटम. कळलं का? नंतर काय केलंय मी, ह्याच्यावर दोन ऑब्जेक्ट्स असे जेंटली प्लेस केले, म्हणजे एकदम स्लोली, जेणेकरून टॉर्क काय लागणार नाही, कारण तुम्ही धडाऊन ठेवलं तर हा टॉर्क लागू शकतो जो ह्याला असा फिरवायला बघेल. कळतंय मी काय म्हणतोय? ओके. किंवा असं
ही धर धर म्हणून असं मागे फिरायला लागला तर मे बी तुमच्या धक्क्यामुळे त्याला अजून टॉर्क मिळेल असं कळतंय रोटेशनचा. असं स्लोली न कळत असं कळलं पण नाही कुणाला अशा टाईप मध्ये ठेवले समजा. सो त्या केसमध्ये हे मासेस पण आता ऍड होतील की नाही त्याच्यामध्ये ज्यांचे मासेस एम आहेत आणि ते हे ऍक्सिस पासून आर डिस्टन्स वर आहेत कळलं का. म्हणजे आता रिंग तरी फिरतीयेच, रिंग फिरतीयेच प्लस हे दोन मास आणि आता काहीतरी नवीन अँग्युलर व्हेलॉसिटी असेल विच इज इन क्वेश्चन. मला सांगा सगळीकडनं आर स्क्वेअर कॉमन काढू शकतो का नाही मी. हॉरिझॉन्टल डिव्हिजन खरं खरं सांगा समजते का सगळ्यांना. एम टू ओमेगा वर राहील आणि एम प्लस टू एम खाली जाईल की नाही. कुठला क्वेश्चन आहे नीटचा क्वेश्चन आहे. नीट म्हणजे अगोदर एआयपीएमटीचा बेसिक क्वेश्चन कळला का कसं आलंय. इथं जर मी तीन तीन पार्टिकल ठेवले असते तर काय झालं असतं रे सर. खाली थ्री एम कन्झर्वेशन करायचं आणि मग म्हणजे काय केलं असतं तुम्ही त्याचा आन्सर काय बदल असतं तेवढं सांगा फक्त मला. एम प्लस थ्री एम कळलं मी काय म्हटलं. मला सांगा हे जे मास आपण डायमेट्रिकली इथं ठेवलंय की नाहीये याच्याऐवजी मी इथं ठेवलं असत. म्हणजे वरून दाखव तुम्हाला ही रिंग आहे हा आपला ऍक्सिस आहे कळतोय का. हा सेम ऍक्सिस कळलं का. इमेजिन झाले का. आणि एक मास इथं ठेवलंय मी दुसरा मास इथं ठेवला होता अगोदर बरोबर का डायमेट्रिकली अपोजिट. मी त्याच्याऐवजी इथं ठेवलंय काय चेंज होईल रे आन्सर मध्ये. काहीच नाही होणार कारण किती डिस्टन्स आहे बघायचं नाही आपल्याला. कुठं ठेवलंय मला मॅटर करत. ओके समजा मी त्याच्याऐवजी 60 डिग्री अँगल वर ठेवले दोघांना तर काय आन्सर येईल. कळलंय. फक्त प्रॉब्लेम काय आहे याचा सेंटर ऑफ मास इकडे सर. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कुठली पण जसं रेग्युलर आपण काढायचो की नाही मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरालॅक्सिस थेरम त्यावेळी ह्याला तुम्ही आयसी म्हणू शकत नाही. आता लक्षात आलं की मी काय म्हणलं. हो सर. ओके ठीक आहे. एनिवेज हे कळलं का रे सगळ्यांना खरंच. हो सर. ओके गिवन तोच ऍक्सिस पाहिजे. ठीक आहे. सो मला वाटतं तुम्हाला हे समजलंय हा क्वेश्चन बरोबर का. हो सर समजलं. ओके तसाच अजून एक क्वेश्चन. ठीक आहे हा क्वेश्चन बघा रे समजून घ्या. वेगवेगळ्या टाईपचे सेम क्वेश्चन घेतले मी कन्सेप्ट तीच आहे. वाचा जरा क्वेश्चनला. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थोडासा टफ झाला क्वेश्चन. ठीक आहे नो प्रॉब्लेम. ते शेवटचे एज का बोल के सर. ते एज दिले मग त्याच डिस्टन्स आर पकडू. हा कडील ठेवलंय त्याला. ए ऐका रे पोरांनो थांबा. हा मला वाटलं तो क्वेश्चन आहे इझी वाला पण तसा नाही आहे हा. ठीक आहे ऐका लक्ष आहे. मी थोडेसे चेंजेस करतोय. 50 kg मॅन स्टँड्स ऑन द एज ऑफ द प्लॅटफॉर्म अँड बिगिन्स टू वॉक अलॉंग द एज. नाही म्हणत मी हे कट करतोय मी सध्या ऑप्शन्स वगैरे सगळे.
इथपर्यंत क्वेश्चन क्लियर आहे का सगळ्यांना? हो सर, हो सर. अलॉंग दी, पुढे कंटिन्यू करतो मी त्याला, अलॉंग दी रेडियस ऑफ द प्लॅटफॉर्म, ओके, फाइंड फाइंड द चेंज इन एंग्युलर वेलोसिटी ऑफ द प्लॅटफॉर्म इफ इनिशियल वर 200 RPM. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन काय म्हटलं त्याने, एक सर्क्युलर प्लॅटफॉर्म दिलाय. कसला प्लॅटफॉर्म आहे? सर्क्युलर. त्याचा मास वगैरे सगळं दिलंय. सध्या मला याचं आन्सर कसं काढतात, म्हणजे कॅल्क्युलेशन महत्वाचं नाही माझ्यासाठी. याचं सर्क्युलर प्लॅटफॉर्मचं काहीतरी मास दिलंय, त्याचा काहीतरी रेडियस दिला. ठीक आहे, आणि ते अगोदर कितीने फिरते रे? 200 RPM न फिरते. कितीने फिरते? 200 RPM. त्यांनी म्हटलं इथे एक मास आहे कडे, इथे एक माणूस आहे असा. कालचाच एक्झाम्पल आठवते का? हो सर. ओके, आणि तो सुद्धा त्याच्यासोबत गोल 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 फिरतोय. कळलं का? हो सर. असं हे चालू असताना ह्या माणसानं हळूहळू काय करायला लागला, इथे यायला लागला, सेंटर कडे यायला लागला. तो कळतोय मी काय म्हणतोय? हो सर. आणि शेवटी फायनली तो सेंटरला जाऊन थांबला. इथं किती माणसं आहेत? इथं एकच आहे. त्याचे दोन वेगवेगळे केसेस दाखवले तुम्ही. कळलं का? मला सांगा, जेव्हा तो सेंटरला पोहोचेल त्यावेळी त्याची अँग्युलर वेलोसिटी ह्या प्लॅटफॉर्मची वाढेल का कमी होईल का? तेवढीच राहील. वाढेल. आन्सर द्या प्रॉपरली. वाढणार. वाढणार सर. का वाढणार? काय होणार? आय कमी होणार. हा, बाकीच्यांना कळते का रे खरंच काय सुरू आहे? मग इथं कारण हे फ्रिक्शन वगैरे जे लागतंय, जे काय ते फ्रिक्शन, हा इकडे पळताना फ्रिक्शन असं लागेल की नाही ह्या दिशेला? हो सर. ते सेंटर मधूनच पास होत आहे ते, त्यामुळे त्यांचे काय टॉर्क लागणार नाहीत. नॉर्मल रिएक्शन सरळ वर लागते जे एमजी ला बॅलन्स करते, त्यामुळे ह्याचा टॉर्क आणि ह्याचा टॉर्क सुद्धा बॅलन्स होईल प्रत्येक पॉइंटला. कळतंय का? त्यामुळे नेट एक्स्टर्नल टॉर्क किती त्याच्यावर लागणार आहे? झिरो येत नाही. इथं मोमेंटम, जे अँग्युलर मोमेंटम कंझर्व होईल. कळतंय का सगळ्यांना? सो आय कॅन राईट I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. कळलं का? हो सर. मग इथं जर अँग्युलर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होत असेल, कारण माणूस सेंटरकडे जाणार, याचा अर्थ त्याचा डिस्टन्स कमी करायला लागलाय तो स्वतःचा ऍक्सिस पासून, त्यामुळे अँग्युलर वेलोसिटी वाढेल. आणि 200 पेक्षा काय होईल? ती जास्त होईल. आले लक्षात मी काय म्हटलं? मग अगोदर जी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ती डिस्कची पण असेल, MR² / 2. ती दिली आहे तुम्हाला इथे डायरेक्टली 200 kg m² प्लस ह्या माणसाचा मास आणि त्याच्यापासून तो R² वर असेल. कळलं काय काय म्हटलं? त्यावेळी त्याचं स्पीड 200 होतं. युनिट कन्वर्ट करायची काही गरज नाही, RPM मध्येच पाहिजे मला. फायनली जेव्हा तो इथं पोहोचेल त्यावेळी स्वतःची मोमेंट ऑफ इनर्शिया झिरो करेल की नाही तो? आणि फक्त कुणाची मोमेंट ऑफ इनर्शिया जिवंत राहील? आता डिस्कची. कळलंय का? त्यावेळी ही मगासारखाच क्वेश्चन आहे. कळतोय का सगळ्यांना? काय डाऊट नाही? इथं जो क्वेश्चन होता ऑलरेडी, हा थोडासा विचित्र आहे. तो सेंटरकडे जात नाही, ह्या एज वरनं चालायला लागतो. आणि जेव्हा तो समोर चालायला लागेल त्याला फ्रिक्शन जे मागे लावेल की नाही, तो फोर्स मागे लावेल की नाही प्लॅटफॉर्मवर? प्लॅटफॉर्म मागे रोटेट करेल आणि तो पुढे चालेल. लक्षात आलं मी काय म्हणलं? ओके, ती कन्सेप्ट वापरायची इथं. तुमच्याकडे कोणाला वाटलं तर यू कॅन सॉल्व दिस, नो प्रॉब्लेम. पण हा क्वेश्चन थोडासा टफ होता. कुठला? जो अगोदर होता तो. हा सोपा आहे, तीच कन्सेप्ट, एकच कन्सेप्ट आहे, लागतीये ती. हे तुम्हाला खरंच कळलं का रे? सांगा खरं खरं. हो सर, समजलं. हो सर, समजलं. ओके, ही इक्वेशन कशी मांडायची कळलं का? हो सर. ओके, एक लास्ट क्वेश्चन. आता हे बाकीचे क्वेश्चन तुम्ही ट्राय कराल, मी पाठवतो PDF तुम्हाला. हे ओके, हा क्वेश्चन एकदा ट्राय करा, नाही जमला तर मी तुम्हाला सांगतो. सोपा आहे हा पण. तुम्हाला ही कळते का, इथून जेव्हा हे मास खाली सरकेल एवढं, त्यावेळी तर काहीतरी व्हेलॉसिटी येईल की नाही त्याला? हो सर. व्हेलॉसिटी असेल. आणि हा एका सर्कलचा पार्ट असल्यासारखं वाटेल की नाही रे आपल्याला?
मग त्यांनी विचारलं त्याचं अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम कसं लिहितो आपण? आय ओमेगा लिहितो का नाही? हो सर. आय म्हणजे पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते? आर काय घेणार आहे? सेंटर पासून किती लांब आहे? कुणाच्या आवड विचारलंय? ओ म्हणजे ओ ला ऍक्सिस ऑफ रोटेशन मानायचं. ओ पासून हे 10 मीटर, हे 10 मीटर म्हणजे 20 मीटर असेल का नाही ते? हो सर. आणि ओमेगा मी असं लिहू शकतो का रे? व्ही बाय आर. हो सर. नाही कळालं तुम्हाला? आणि व्ही कसं काढणार? कायनेटिक एनर्जी वरून ही पोटेन्शियल एनर्जी एमजीएच कशात कन्वर्ट झाली? कायनेटिक एनर्जी मध्ये, हाफ एमजीएच मध्ये. ह्याच्यातनं व्ही काढून काय येतं बघा आन्सर. कराल का ट्राय? हो सर. हो सर. ठीक आहे बघा, ट्राय करा. मला सांगा ऍडव्हान्स कुठला तरी क्वेश्चन डिस्कस करूया का? हा क्वेश्चन वाचा बघू एकदा, याला थोडस लहान करू, त्यानंतर लेक्चर एंड करू आपण. हा चॅप्टर एंड होतो त्यानंतर. सगळ्यांना लेटर्स दिसाय दिले? हो सर. हो सर. हो सर. एक मिनिट बघ काय म्हटलं त्यांनी. क्वेश्चन समजला तरी भरपूर आहे बरं का तुम्हाला? कळलं तरी क्वेश्चन? हा बोल की सर. जेव्हा ते टू मासेस सारा ट्रेस म्हणतात तेव्हा ते म्हणजे त्या ऍक्सिस वरच लाय करत की त्याच पण काय आहे? हा ऍक्सिस वरच लाय करत. काय काय म्हणलंय? ऍट रेस्ट ऍट ओ म्हणजे रिंग फिरतीये, कळतंय? आणि ते अगोदर ठेवले तिथं मी, ठेवल्यावर ते हळूहळू बाहेर पडायला लागतील की नाही? ओके. तुम्हाला खरंच कळलं का रे क्वेश्चन? कसं सोडवायचं काय डोक्यात म्हणले का? प्लॅनिंग काय कोणाचं? ठीक आहे, लक्ष द्या. हा तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून सोडवा, आपण एका मिनिटं डिस्कस करून देन वी विल कन्क्लूड द लेक्चर. ठीक आहे, लक्ष द्या. त्यांनी काय म्हटलंय? डिस्क मास आहे एम, त्याचा रेडियस आहे आर, आणि ह्याच्या सेंटरला दोन मासेस ठेवले, पॉइंट मासेस, म्हणजे एम आर स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया लिहू शकतो. यांच्या प्रत्येकाचा मास किती आहे? एम बाय, कळलं का? एम बाय इथं ठेवले होते. इथे जेव्हा याला रोटेट करायला लागलो मी विथ स्पीड ओमेगा, त्यावेळी हळूहळू ते लांब पळायला लागले, कळलं का? पुढे काय म्हटलंय? दीज मासेस कॅन मूव्ह रेडियली, रेडियली रेडियस वरनं लांब पळायला लागले, अलॉंग टू मासलेस रॉड्स. मासलेस चा त्यांची मोमेंट ऑफ घ्यायची काही गरज नाही. फिक्स्ड ऑन अ रिंग एज शोन इन द फिगर ऍट सम इन्स्टंट द अँग्युलर स्पीड ऑफ द सिस्टम इज 8/9 ओमेगा. हे वाढले का कमी झाले रे ओमेगा पेक्षा? कमी झाले. 8/9 कमी आहे का जास्त आहे 1 पेक्षा? कमी आहे. का कमी झालं असेल? काय वाटतं तुम्हाला? व्हॉट इज द रिझन? लांब गेले असेल की नाही हळूहळू? त्यांनी म्हटलंय त्यातला एक मास 3/5 आर वर आहे, म्हणजे इथं कुठेतरी आहे समजा, तर दुसरं किती वर असेल? आता हे सिमेट्रिक तिथं असेल असं नाही, मे बी असेल पण आय डोंट नो. ठीक आहे, तर दुसरं एक्स वर असं समजू आपण. कळलं मी काय म्हटलं? ओके. म्हणजे ही डिस्क आहे, ह्या डिस्क पासून लेट से असे हे रॉड आहेत, आणि हे रॉड मी सांगितलं मग असे किती पण अँगल घेऊ देत काही फरक पडत नाही. नाही. ह्याचं मास एम आहे, रेडियस आर आहे,
एक हित आहे मास आणि दुसरं समजा इथं कुठेतरी असेल ॲट अ डिस्टन्स एक्स आणि हे कितीवर आहे 3r/5 वर आहे की नाही. हो सर. हो सर. आणि अगोदर जेव्हा हे मासेस इथं होते सेंटरला होते त्यावेळी ते ओमेगाने फिरत होतं पण आत्ताच हेच ओमेगा किती चेंज झालंय 8/9 ओमेगा. कळलंय का? हो सर. हो सर. बाहेर न कोणी टॉर्क लावलाय का ह्या सिस्टम मध्ये? नाही सर. नाही सर. तर काय कंजर्व होणार इथं? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कंजर्व करताना काय फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट I1 ω1 = I2 ω2. अगोदर मोमेंटम इनर्शिया कुणाची पकडणार तुम्ही? सेंटर. अरे कुणाची पकडणार? रिंग ची ना फक्त. रिंग ची फक्त. थिंकिंग आहे रे तुमचं. हे कळलं का? हो सर. कारण मासेस सेंटरला आहे त्यामुळे त्यांचं काय एवढं हे होणार नाही. सो mr² आणि ते कितीने फिरत होतं? ओमेगा ना. बरोबर. ओमेगा. अथर्व किती आलं? 4r/5 लास्ट ऑप्शन चेक करूया. इज इक्वल टू आता ही रिंग फिरतीयेच प्लस त्यातलं एक मास 3r/5 वर आहे मग त्याचा मास किती? m/8 आणि तो किती डिस्टन्स वर आहे? 3r/5² हे कळलं. मी काय केलं इथं? mr² केलं. हो सर. हो सर. प्लस दुसरं जे मास आहे त्याचं पण मास m/8 आहे फक्त तो मला माहित नाही किती वर आहे आणि त्यांनी म्हटलंय आता हे ओमेगाने फिरत नाही 8/9 ओमेगाने फिरत आहे. कॅल्क्युलेशन वाईज फक्त टफ बनवला या क्वेश्चनला बाकी सगळं इझी आहे तुम्ही जर त्या नजरेनं बघितलं तर. लक्षात आलंय का? हो सर. सांगून चेक करा यातलं काय आन्सर येतं. ठीक आहे आता मी एंड करतोय लेक्चर. अजून कुणाचं आलंय का रे 4r/5 कुणी काय? ठीक आहे एनीवेज नो प्रॉब्लेम काय यायलाच पाहिजे एवढं फास्ट असं काही नाही आहे पण हे लक्षात आलं सगळ्यांना. पुढचा क्वेश्चन तसाच आहे. हा इमॅजिनेशन जरा चांगलं पाहिजे ना तर खूप इझी क्वेश्चन आहे. आपण 13 क्वेश्चन आहे. सो आय विल एंड द लेक्चर नाउ. आय होप तुम्हाला चॅप्टर कळालाय. बरोबर का? हो सर. हो सर. कळलं. बाबा तेच येते ना? हो सर. ओके चालेल. चलो आदित्य